पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आज उद्घाटन झालं. यावेळी विक्रम गोखले, उषा खन्ना यांचा सन्मान करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विक्रम गोखले आणि विलासराव देशमुखांच्या एका मैत्रिणीचा किस्सा अमित देशमुखांनी सांगितला. उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला आले आणि त्यानंतर ते गावाकडं येणं काही त्यांना होईच ना. पहिल्यांदा ते आले, त्यांनी एक पदवी घेतली, त्यानंतर गावाकडं जायचं नाही म्हणून दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश केला, तिथं दुसरी पदवी घेतली, त्यानंतरही गावाकडं जायचं नाही म्हणून तिसऱ्या महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तिसरी पदवी त्यांनी घेतली. 12 वर्ष उच्च शिक्षणाच्या निमित्तानं आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी पुण्यामध्ये घालवली हे आपल्याला त्यांच्या निकटवर्तींना माहिती आहे. मला आत्ताच आदरणीय विक्रम गोखलेजी हे सांगत होते की विलासराव देशमुखांकडे त्या काळामध्ये जावा मोटरसायकल होती आणि गोखलेजी हे लातूरला आले असताना विलासराव देशमुख आणि विक्रम गोखले डबल सीट लातूरच्या गल्ली बोळामध्ये ते हिंडलेले आहेत आणि त्यांनी मला आत्ता असं सांगितलं की मैत्रिणीला भेटायला वगैरे असं म्हणजे मी ऐकण्यात जर चुकलो नसेन तर. पण मला ही खात्री आहे की ती मैत्रीण विक्रम गोखलेंचीच असावी.